नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक राम घुगे आणि आज आपला 10वा दिवस आहे ऑनलाइन स्पोकन इंग्लिश कोर्स। आपण ज्यावेळेस सुरू केलं तर त्यावेळेस एक चांगल्या उद्देशाने आपण या कोर्सची सुरुवात केली होती आणि तुमचा पण उत्साह रिस्पॉन्स अतिशय उत्कृष्ट पद्धतीने तुम्ही या कोर्सला पसंती दिली आणि आज जवळपास 10 दिवस आपल्या कोर्सचे पूर्ण झालेले आहेत आणि याच्यानंतर आपण 10 दिवसानंतर अजून 1 ते 2 फक्त व्हिडिओ लेक्चर होतील आणि मग आपण ऑनलाइन डिबेट डिस्कशन्स याच्या मार्फत लाईव्ह सेशन कंडक्ट करू। इथून पुढे पण एव्हरी संडे वी विल हॅव वन लाईव्ह सेशन्स ऑन डिफरंट टॉपिक्स, देर विल बी डिबेट डिस्कशन्स एंड ऑल दॅट पॅनल डिस्कशन्स। ईच अँड एव्हरी संडे वी विल कंडक्ट वन स्पीकिंग ऍक्टिव्हिटी हेन्स फॉरवर्ड। सो देर विल बी दिस व्हिडिओ इज सेकंड लास्ट, आय मीन याच्यानंतर एक व्हिडिओ फक्त असेल तो प्रेझेंटेशन स्किलवरचा आणि मग आपला कोर्स अशा पद्धतीनं आपण पूर्णत्वाकडे आला आहे आपला कोर्स। आता फक्त एक व्हिडिओ नंतर कोर्स पूर्ण झालेला असेल। दुसरी महत्वाची गोष्ट, या कोर्समधून जर का तुम्हाला फायदा झाला असेल तर मी एक फीडबॅक फॉर्म तुम्हाला नेक्स्ट लास्ट सेशनमध्ये एक गुगल फॉर्म सेंड करतो, त्याच्यामध्ये सर्वांनी आपला फीडबॅक द्या आणि आपलं ठरलं त्या पद्धतीनं संडेला, एव्हरी संडे, आता उद्याचा संडेला आपण 12:30 ते 1:30 म्हणजे 12:30 ते 1:30 या वेळेमध्ये एक टॉपिक डिस्कशनसाठी घेतलेला आहे की डिसएडव्हान्टेज अँड ऍडव्हान्टेजेस ऑफ सोशल मीडिया फॉर इंडियन यूथ, राईट? सो वी विल हॅव लाईव्ह डिस्कशन ऑन दिस टॉपिक वाया एनी प्लॅटफॉर्म, स्काईप ऑर गुगल। आय विल टेल यू विच काइंड ऑफ प्लॅटफॉर्म वी आर गोइंग टू यूज फॉर दिस डिस्कशन। टुडेज लेक्चर इज बेस्ड ऑन मॉडल ऑक्झिलरी वर्ब बिकॉज दिस इज वन ऑफ द ट्रिकी अँड मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक इन इंग्लिश लँग्वेज बिकॉज मेनी स्टुडंट डोंट नो ऍक्च्युअली फंक्शन ऑफ कॅन, कुड, मे, माईट, how to, should and all that, would, etc. Right? So today we will discuss in detail how to use all modal auxiliary verb in sentences and what is its function in real life conversations. So that's what the topic for the day. So without further delay, let's begin with the lecture now. Thank you. We'll start with the lecture now. So everyone speak English, but there are, you know, some, if you want to make समथिंग, आपण ज्याला मराठीत असं म्हणू की भाजी करायला किती साहित्य लागतं, वेगवेगळ्या गोष्टी लागतात, मीठ लागतं, तिखट लागतं, हळद लागते, सगळ्या गोष्टी। इफ यू हॅव ऑल दी इन्ग्रेडियंट्स टू मेक एनी डिश, सिमिलरली इफ यू वॉन्ट टू स्पीक इंग्लिश देन ओनली टेन्सेस इज नॉट इनफ, ओनली वोकॅब्युलरी इज नॉट इनफ, बट अलॉंग विथ दॅट यू हॅव टू लर्न डिफरंट पार्ट ऑफ लँग्वेज and modal verbs is one of them. तर आज मॉडल वर्ब काय हे समजून घ्यायचं आहे आणि त्याचा वापर कसा, वॉट इज द फंक्शन ऑफ ऑल दी मॉडल वर्ब्स, मग त्यात बरेच आहेत, मे आय, माईट आय, शूड आय, वूड आय, कॅन आय, कूड आय, ह्या सगळ्याचा वापर बोलताना कसं करायचा हे आपल्याला समजून घ्यायचं आहे। तर आपण आता सुरू करू, विल स्टार्ट विथ द मॉडल वर्ब। आणि मी आज एक विशेष की आज तुमच्या टेक्स्टमध्ये जो कंटेंट दिला आहे तोच कंटेंट मी आज इथं शिकण्यासाठी घेतलेला आहे। तर आता तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय की सगळ्यात पहिलं आहे मस्ट। तर मस्ट काय असतं आणि मस्टचा वापर कसं करायचा, एक ऑब्लिगेशन इंग्लिशमध्ये शब्द आहे, म्हणजे एखादी गोष्ट करणं गरजेचं आहे, गरजेचं आहेच असं जेव्हा आपल्याला बोलायचं असतं तेव्हा आपण मस्ट या मॉडल वर्बचा वापर करतो। आता वरती वाक्य बघा, यू मस्ट stop the traffic lights run, you must stop when the traffic lights turn red, म्हणजे traffic light red light लागल्यानंतर traffic ला तुम्ही थांबलं पाहिजे, must म्हणजे compulsory, okay? दुसरं must चा use काय असतो बघा, logical conclusion काढणे एखाद्या गोष्टीचं। आता example देत आहे, पुस्तकामध्ये दिलेलं आहे, he must be very tired, he has been working all day long, right? तो थकलेला असेल कारण त्याच्या मागं लॉजिकल थिंकिंग काय आहे की त्या दिवसभर काम करते। किंवा यू मस्ट हॅव स्टडीड हार्ड फॉर द एक्झामिनेशन, आपण असं म्हणू शकतो, म्हणजे तू एक्झामसाठी खूप अभ्यास केलेला असेल लॉजिकल त्याचा चेहरा बघून, व्हॉट एव्हर इट मे बी, यू गेस दॅट, राईट? थर्ड यूज ऑफ दी मस्ट ऑर मस्ट नॉट, आता मस्ट झालं, मस्ट नॉटचा कसा वापर, प्रोहिबिशन म्हणजे रिस्ट्रिक्शन जिथं घालायचे असतात की यू मस्ट नॉट ईट स्पायसी फूड, ओके, यू मस्ट नॉट, म्हणजे रिस्ट्रिक्शनसाठी आपण मस्ट नॉटचा वापर करतो। दुसरं मॉडल वर्ब आहे कॅन, कॅन कशाला वापरतो आपण, एक तर ॲबिलिटी,
दुसरं परमिशन, पण ती परमिशन इनफॉर्मल सिच्युएशन मध्ये म्हणजे मित्राशी रिलेटिव्हशी बोलताना, ते आपण बघणार आहोत. आणि तिसरं आहे ॲबिलिटी इन द नो पॉसिबिलिटी, पॉसिबिलिटी म्हणजे शक्यता. ते थोडं अक्षर लहान आहे त्याच्यामुळं इथून मोबाईलवरतून वाचायला थोडं अवघड जाते, बट आय विल ट्राय माय लेवल बेस्ट टू स्पीक विथ यू क्लिअरली. सो कॅनचा पहिला यूज ॲबिलिटी. ॲबिलिटी म्हणजे काय? क्षमता. आता क्षमतेबद्दल जर बोलायचं असेल तर कॅनचा वापर करू शकतो. आय कॅन पास यूपीएससी एक्झाम, तर माझी ॲबिलिटी आहे यूपीएससी एक्झाम पास करणे. आय कॅन गेट ॲडमिशन फॉर डिप्लोमा इन बीएसपी, तर बीएसपीमध्ये डिप्लोमा घेण्याइतपत माझी ॲबिलिटी आहे, म्हणजे दहावीत मला तेवढे मार्क पडणार आहेत. ओके, तर ॲबिलिटीज आहे. आय कॅन स्विम, मी पोहू शकतो, माझी क्षमता आहे, माझी ॲबिलिटी आहे. दुसरं आहे ॲबिलिटी झालं, त्याच्यानंतर परमिशन. परमिशनसाठी सुद्धा आपण कॅनचा वापर करतो शाळेमध्ये समजा, पण ते मला असं वाटतं की परमिशनसाठी कॅन वापरण्याऐवजी अजून बरेच शब्द आहेत, मे आहे, कुड आहे, ते प्रोफेशनल कॉन्टॅक्टमध्ये यूज करायचे. पण कॅन आपण मित्रासोबत परमिशनसाठी वापरू शकतो. आता समजा मला एका माझ्या मित्राचं नोटबुक पाहिजे, तर मी त्याला असं म्हणू शकतो, कॅन आय गेट युअर नोटबुक फॉर 2 मिनिट्स, कॅन आय गेट युअर नोटबुक फॉर 2 मिनिट्स. इनफॉर्मल परमिशनसाठी कॅनचा वापर केला जातो. आणि त्याच्यानंतर पॉसिबिलिटी, पॉसिबिलिटी म्हणजे शक्यता, भविष्यात काय होऊ शकतं. तर तिथं वाक्य आहे स्मोकिंग कॅन कॉज कॅन्सर, तर स्मोकिंगमुळं कॅन्सर होऊ शकतो म्हणजे शक्यता. तर हे कॅनचे 3 यूज आहेत, आणि कॅन हे मॉडल ऑक्झिलरी वर्ब आहे. आता तसंच कूड आहे. आता कॅनसारखं कूडचं काय यूज आहे आपण बघू. पोलाईट परमिशन म्हणजे कॅन आपण कसं वापरलं, कॅन आय गेट युअर नोटबुक फॉर 2 मिनिट्स. तसंच कूड हे ऑफिसमध्ये परमिशनसाठी म्हणजे कुठल्याही गोष्टीची ॲक्सेस मिळवण्यासाठी परमिशन लागते, आणि ती परमिशन घेण्यासाठी इंग्रजीमध्ये जो कॉर्पोरेट सेक्टरमध्ये संवाद चालतो त्याच्यामध्ये कूड वापरलं जातं. तर ते वाक्य एक्सक्यूज मी, कूड आय जस्ट से समथिंग, म्हणजे मला माफ करा मी काय बोलू शकेन का. किंवा तुम्ही तेच वाक्य असं म्हणू शकता प्रोफेशनल कॉन्टॅक्स्टमध्ये, कूड यू प्लीज अलाव मी टू यूज युअर कम्प्युटर, कूड यू प्लीज अलाव मी टू यूज युअर कम्प्युटर. तर पोलाईट सभ्यपणे परमिशन मागण्यासाठी कूडचा वापर केला जातो. पॉसिबिलिटी, पण हे पॉसिबिलिटी आता हे जरा वेगळं स्ट्रक्चर आहे, म्हणजे भविष्यात काय घडणार आहे आणि ह्याच्यासाठी सुद्धा कूडचा वापर केला जातो. तर त्याचं वाक्य दिले बघा तिथं, इट कूड रेन टुमारो. इट कूड, आता कूड म्हणलं की आपल्या लक्षात येतं की पास्ट पॉसिबिलिटी, पण तसं नाही. काही कॉन्टॅक्स्टमध्ये जे की अपवाद आहेत नियमाला, तिथं कूड हे फ्युचर पॉसिबिलिटी सुद्धा वापरलं जातं. आणि मग ह्या वाक्यात आपल्या लक्षात येतं इट कूड रेन टुमारो, म्हणजे उद्या पाऊस येऊ शकतो असा त्याचा अर्थ होतो. परमिशनसाठी हे झालं कूडचं. आता मे वरती येऊ आपण. मे सगळ्याला माहित आहे, परमिशनसाठी मे आपण वापरतो. मे आय कम इन सर, हे लहानपणापासून बोलत आलो, तर ते परमिशनचं क्लिअर आहे, त्याच्याबद्दल जाऊ द्या. मे आय यूज युअर फोन प्लीज अँड ऑल दॅट. दुसरं पॉसिबिलिटी अँड प्रोबॅबिलिटी. पॉसिबिलिटी शक्यता, प्रोबॅबिलिटी ते पण शक्यता, राईट? पॉसिबिलिटी किंवा प्रोबॅबिलिटी. इट मे रेन टुमारो, जसं इट कूड रेन टुमारो होतं, सेम मॅनरनी त्या कूडच्या जागी मे जरी वापरलं तरी दोन्हीचा अर्थ सेमच होतो. म्हणजे मे आणि कूडचा वापर फ्युचर प्रोबॅबिलिटी और पॉसिबिलिटीसाठी केला जातो, हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर पोलाईट परमिशन. आता ह्याच्यानंतर माईट आहे. माईट पोलाईट परमिशनसाठी वापरलं जातं. जसं की माईट आय सजेस्ट अन आयडिया, म्हणजे मी काय आयडिया सजेस्ट करू शकतो का. आणि पॉसिबिलिटी प्रोबॅबिलिटी, आता फक्त मे अँड माईटमध्ये स्ट्रॉंग पॉसिबिलिटी अँड लेस पॉसिबिलिटीचा फरक असतो. तो कसं, मे म्हणलं ना, इट मे रेन टुमारो, म्हणजे ॲब्सोल्युटली इट इज पॉसिबल टू रेन, पण इट माईट रेन टुमारो ते जास्त पॉसिबल नाही. म्हणजे रेअर पॉसिबिलिटी असेल तर आपण माईटचा उपयोग करतो, आणि खूप स्ट्रॉंग पॉसिबिलिटी असेल तर मेचा आपण उपयोग करतो. आय माईट गो ऑन हॉलिडे टू ऑस्ट्रेलिया नेक्स्ट इयर. आय माईट गो ऑन हॉलिडे टू ऑस्ट्रेलिया नेक्स्ट इयर. तर आता इथं मी, ही रिअर पॉसिबिलिटी आहे, म्हणजे जाऊ बी शकतो नाही बी जाऊ शकत. त्याच्यानंतर नीड नॉट, लॅक ऑफ नेसेसिटी ॲबसेन्स ऑफ ऑब्लिगेशन, म्हणजे मला हे करणं जरुरी नाही आहे असं म्हणून ज्यावेळेस बोलायचं असतं त्यावेळेस आपण नीड नॉटचा वापर करतो. आय नीड नॉट बाय टमॅटोज, देअर आर प्लेंटी ऑफ टमॅटोज इन द फ्रीज. ओके, म्हणजे मला
टोमॅटो परचेस करण्याची गरज नाही, कारण प्लेंटी ऑफ म्हणजे खूप सारे टोमॅटोज माझ्या फ्रीजमध्ये पडून आहेत. आता ह्याच्यानंतर शूड आणि आउट टू 50% ऑब्लिगेशन. शूड म्हणजे कसं, आता मस्टमध्ये 100% ऑब्लिगेशन होतं. मस्टमध्ये म्हणजे मी ज्यावेळेस मी जर तुम्हाला दोन वाक्य म्हणलं, यू मस्ट कम्प्लीट युअर स्पोकन इंग्लिश कोर्स, विच मीन्स 100% इट इज कम्पल्सरी फॉर यू टू कम्प्लीट द स्पोकन इंग्लिश कोर्स. पण मीच ते वाक्य जर असं म्हणलं, यू शूड कम्प्लीट द स्पोकन इंग्लिश कोर्स, विच मीन्स इट इज नॉट कम्पल्सरी बट इट वुड बी गुड फॉर यू. 50% कम्पल्शन अँड 50% इज डिपेंड ऑन यू. म्हणजे अशा पद्धतीत आपण शूड एक सजेशन असतं, शूड एक प्रकारचं सजेशन असतं. आय शूड ऑर आउट टू सी अ डॉक्टर म्हणजे मी डॉक्टरकडे गेलं पाहिजे, भेटलं पाहिजे. आय हॅव अ टेरिबल हेडेक, टेरिबल हेड एक, हेडपेन नसतं कधीचा, हेड एक असतं. शूड आणि आउट टू दोन्हीचा वापर सेम पद्धतीने होतो. आता ॲडवाईस देण्यासाठी, म्हणजे प्रत्येकाला ज्यावेळेस आपण बोलताना ॲडवाईस देतो, बरेच लोक आपल्याला ॲडवाईस देतात, यू शूड नॉट बिहेव इन दिस वे, यू शूड स्टडी हार्ड, तर ॲडवाईस देण्यासाठी आपण शूडचा वापर करतो. लॉजिकल कन्क्लुजन, ही शूड ऑर आउट टू बी व्हेरी टायर्ड, ही शूड बी, हे म्हणजे मगाशी जे बघितलं तेच कॉन्टेक्स्टमध्ये आहे. आणि शेवटचं हॅड बेटर, हॅड बेटर म्हणजे हा एक ॲडवाईस असतो, पण त्याला आपण पास्ट वगैरे असं समजायची गरज नाही, कारण हे मॉडल वर्ब्स आहेत, हे प्रेझेंटमध्येच ह्याचा यूज होतो. पण एक ॲडवाईस म्हणजे एक गोष्ट एखाद्याने केली आहे, त्याच्यापेक्षा त्यांनी दुसरी केली असती तर बरं झालं असतं असं जेव्हा सांगायचं असतं, तेव्हा हॅड बेटर असं आपण वापरतो. यू हॅड बेटर रिवाइज युअर लेसन्स, यू हॅड बेटर रिवाइज युअर लेसन. तर ह्या पद्धतीनं ॲडवाईस देण्यासाठी आपण त्याचा वापर करतो. आता खाली मॉडल्स आर डिफरंट फॉर्म नॉर्मल वर्ब्स, दे डोंट यूज ॲज यस फॉर द थर्ड पर्सन सिंग्युलर, यस ई एस वगैरे याला काही लागत नाही, ते पहिलं लक्षात घ्यायचं. आणि दुसरं, दे मेक क्वेश्चन बाय इन्वर्जन, शी कॅन गो बिकम्स कॅन शी गो, ते सिमिलर आपण शिकले ते तीन स्ट्रक्चर्स ऑफ द लँग्वेज, तर तशा पद्धतीनं. आता पुढच्या स्लाईडवरती आपण येऊ. आता इथं बघा, पॉसिबिलिटी प्रोबॅबिलिटी, ओके, प्रोबॅबिलिटी काय असतं पहिले ते समजून घ्या. फर्स्ट, दे कॅन बी यूज वेन वी वॉन्ट टू से हाऊ शुअर वी आर दॅट समथिंग हॅपन, इज हॅपनिंग ऑर विल हॅपन. वी ऑफ्टन कॉल दीज मॉडल्स ऑफ डिडक्शन ऑर स्पेक्युलेशन ऑर सर्टनिटी ऑर प्रोबॅबिलिटी. फॉर एक्झाम्पल, इट्स स्नोविंग सो इट मस्ट बी व्हेरी कोल्ड आउटसाईड, ओके. म्हणजे प्रोबॅबिलिटी पॉसिबिलिटी सांगण्यासाठी आपण मस्टचा कसा वापर करतो ते सांगितलं आहे. म्हणजे स्नो फॉल होतोय, वरून पाऊस पडतोय, तर इट मस्ट बी कोल्ड आउटसाइड, प्रोबॅबिलिटी, ओके, म्हणजे शक्यता आहे. दुसरं, आय डोंट नो वेअर जॉन इज, जॉन कुठे आहे मला माहित नाही, तर कुडचा वापर प्रोबॅबिलिटीसाठी कसा केला जातो, ही कुड हॅव मिस द ट्रेन, राईट. आता दुसरं आहे ॲबिलिटी, वी यूज कॅन अँड कुड टू टॉक अबाउट अ स्किल ऑर ॲबिलिटी. फॉर एक्झाम्पल, शी कॅन स्पीक 6 लँग्वेजेस, ॲबिलिटी क्षमता. माई डॉटर कुड प्ले गोल्फ व्हेरी वेल, शक्यता, पहिली ॲबिलिटी, दुसरी शक्यता. आय कांट ड्राईव्ह, परत निगेटिव्ह ॲबिलिटी, ओके. ऑब्लिगेशन अँड ॲडवाईससाठी याचा वापर केला जातो. वी कॅन यूज वर्ब सच ॲज मस्ट ऑर शूड टू से वेन समथिंग इज नेसेसरी ऑर अननेसेसरी ऑर टू गिव्ह ॲडवाईस. फॉर एक्झाम्पल, चिल्ड्रन मस्ट डू देअर होमवर्क, ऑब्लिगेशन. वी हॅव टू वेअर अ युनिफॉर्म ॲट वर्क, कंपल्सरी, ॲब्लिगेशन. हॅव टू म्हणजे मस्ट सारखंच. यू शूड स्टॉप स्मोकिंग, ॲडवाईस. परमिशन, परमिशनसाठी कुठले वापरले जातात ते बघा. कुड आय हॅव अर्ली, कुड आय लिव अर्ली टुडे ऑफिसमध्ये, ज्यावेळेस लवकर घरी जायचं असेल, किंवा तुम्ही विद्यार्थी म्हणून शाळेतनं एक 15 मिनिटं आधी सुट्टी घ्यायची असेल, तर आपण कुड आय लिव अर्ली टुडे प्लीज. यू मे नॉट यूज द कार टू नाईट, ओके, यू मे नॉट यूज द कार टू नाईट. कॅन वी स्विम इन द लेक. तर अशा पद्धतीनं हे आपण ह्याचे फंक्शन बघितले. आता हे महत्वाचं आहे, कुड हॅव, शूड हॅव आणि वुड हॅव. दीज पास्ट मॉडल वर्ब्स आर ऑल यूज हायपोथेटिकली. म्हणजे एखादी गोष्ट जर अशी असती भूतकाळात, तर आपण असं करू शकलो असतो. हायपोथेटिकल म्हणजे ज्या गोष्टी घडल्या नाहीत पण घडू शकल्या असत्या, असं ज्यावेळेस भूतकाळाबद्दल बोलायचं असतं त्यावेळेस कुड हॅव, शूड हॅव अँड वुड हॅवचा वापर केला जातो. टू टॉक अबाउट द थिंग्स दॅट डिडंट रिअली हॅपन इन द पास्ट. आता कुड हॅवचा वापर कसा केला जातो पहिलं बघू. कुड हॅव,
प्लस पास्ट पार्टिसिपल, पास्ट पार्टिसिपलचा अर्थ क्रियापदाचं तिसरं रूप, ठीक आहे. कुड हॅव प्लस पास्ट पार्टिसिपल मीन्स दॅट समथिंग वॉज पॉसिबल इन द पास्ट ऑर यू हॅड द ॲबिलिटी टू डू द समथिंग इन द पास्ट बट दॅट यू डिडंट डू इट. एखादी गोष्ट करण्याची तुमची ॲबिलिटी किंवा क्षमता होती पण ती गोष्ट तुम्ही करू शकले नाही, अशा वेळेस पास्ट पार्टिसिपल प्लस कुड वापरून आपण वाक्य बनवतो. आता हे वाक्य बघा, पहिलं आय कुड हॅव स्टेड अप लेट बट आय डिसाइडेड टू गो टू बेड अर्ली. मी रात्री उशिरापर्यंत जागू शकलो असतो पण मी ठरवलं की लवकर झोपायचं. दे कुड हॅव वन द रेस बट दे डिडंट ट्राय हार्ड इनफ. ते शर्यत जिंकलू शकले असते परंतु त्यांनी जास्तीचे प्रयत्न केलेले नाहीत. जुली कुड हॅव बॉट द बुक बट शी बोरोड इट फ्रॉम द लायब्ररी इन्स्टेड. जुलीने पुस्तक विकत घेऊ शकली असती परंतु तिने लायब्ररीमधून बोरो केलंय. ही कुड हॅव स्टडीड हार्डर बट दॅट बट ही वॉज टू लेझी अँड दॅट्स वाय ही फेल द एक्झाम. तो खूप स्टडी करू शकला असता परंतु खूप आळशी असल्यामुळे तो एक्झाममध्ये फेल झाला. म्हणजे कुड हॅव, एखादी गोष्ट भूतकाळात शक्य होती पण आपण ती करू शकलो नाही, अशा वेळेस कुड हॅवचा वापर केला जातो. कुडंट हॅव पास्ट पार्टिसिपल, राईट, मीन्स दॅट समथिंग वॉजंट पॉसिबल इन द पास्ट इवन इफ यू हॅड वॉन्टेड टू डू. आता कुड नॉट हॅव आलं की काय असतं, पॉसिबल होतं म्हणजे पॉसिबल करण्यासारखं होतं पण तुमची ॲबिलिटी नव्हती करण्यासारखी, त्यावेळेस कुडंट वापरायचं. आता बघा वाक्य, आय कुडंट हॅव अराईव्ड एनी अर्लियर देअर वॉज अ टेरिबल ट्रॅफिक जॅम. म्हणजे मी कसल्याही परिस्थितीत वेळेवर ट्रेन स्टेशनवर येऊ शकलोच नसतो कारण तिथं खूप ट्रॅफिक जॅम होती. ही कुडंट हॅव पास द एक्झाम इवन इफ ही हॅड स्टडीड हार्डर. इट्स अ रिअली रिअली डिफिकल्ट एक्झाम. म्हणजे त्यांनी कितीही अभ्यास केला असता तर तो परीक्षा पास होऊ शकला नसता कारण परीक्षाच खूप अवघड होती. म्हणजे कुडंट हॅव म्हणलं की काय, भूतकाळात एखादी गोष्ट शक्य होती परंतु तुमची ॲबिलिटी ती गोष्ट करण्यासारखी नव्हती, ठीक आहे. एवढंच दुसरं, वी यूज कुड हॅव प्लस पार्ट पास्ट पार्टिसिपल वेन वी वॉन्ट टू मेक अ गेस अबाउट समथिंग दॅट हॅपन इन द पास्ट. एखादी गोष्ट भूतकाळात घडली असं ज्यावेळेस बोलायचं असतं त्यावेळेस आपण, आता बघा हे वाक्य बघा, जॉन शुड हॅव फिनिश्ड वर्क बाय नाव. इफ एव्हरीथिंग इज नॉर्मल जॉन हॅज फिनिश्ड वर्क नाव, ठीक आहे. शुड कुड हॅव, ओके, आता वुड हॅव काय बघून घेऊ आपण. इफ आय हॅड इनफ मनी आय वुड हॅव बॉट अ न्यू कार. सिम्पल आहे, फक्त वुड हॅवचा एक, मी आता जास्त वेळ होते 15 मिनिटाचा व्हिडिओ झालाय, वुड हॅवचं एक साधं उदाहरण सांगतो तुम्हाला की माझ्याकडे एक कंडिशनल आहे, एक कंडिशन भूतकाळातली. समजा माझ्याकडे 1 करोड रुपये असते तर ती मी अमेरिकेत इंग्रजी शिकायला गेलो असतो. इफ आय कुड हॅव 1 करोड रुपीज देन आय वुड हॅव गोन टू USA फॉर माय फर्दर स्टडीज. म्हणजे भूतकाळामध्ये एक जर गोष्ट असती तर त्याच्या आधारित मी दुसरी गोष्ट केली असती, पण हे घडले का, नाही, अशा अर्थाने वुड हॅव वापरतात. एक उदाहरण बघा फक्त, आय वुड हॅव गॉन टू द पार्टी बट आय वॉज रिअली बिझी. मी पार्टीला जाऊ शकले असते पण मी खूप बिझी होते, अशा पद्धतीनं वुड हॅव वापरतात. आणि हे सगळे मॉडल ॲक्झ्युलरी वर्ब आहेत, दीज आर कॉल्ड मॉडल ॲक्झ्युलरी वर्ब. आणि ह्याच्यावरती तुम्हाला उद्या एक्सरसाइज दिलेले आहेत, कांट, मस्ट कसं वापरायचं. सो यू कॅन सॉल्व दोज एक्सरसाइज अँड सबमिट इट टू युअर टीचर. आजच्या पुरतं एवढंच, परत भेटू 10व्या दिवशी नवीन लेसन नवीन लेक्चर. मी आज तुमची रजा घेतो, या नोट्ससोबतच तुम्ही व्यवस्थित पुढचे 6 दिवस अटेंड करा आणि हा पूर्णपणे कोर्स कम्प्लीट करा, तुम्हाला त्याचं सर्टिफिकेट दिलं जाईल. आणि याच्यानंतर ह्या लिंक्स आहेत काय, त्याचा वापर करून यूट्यूबवरती तुम्ही व्हिडिओ बघा. माझं स्वतःचं पण यूट्यूब चॅनल आहे, राम गुगे नावाने सर्च करा, तुम्हाला सगळे व्हिडिओ दिसतील. आणि एक्स्ट्रा रिसोर्सेस म्हणजे रेफरन्ससाठी मी तुम्हाला इशेन्शियल इंग्लिश ग्रामर, मुन्ने क्रेमंड मर्फीचं पुस्तक आहे, ते ग्रामरचं पुस्तक घ्या. त्याच्यावरती मी लास्टला सांगणारच आहे काय करायचं आहे. तर आत्ता सध्या एवढंच, उद्या भेटू परत. थँक्यू सो मच, धन्यवाद.